जीएसआयडीसीवरवी सिद्धार्थान पात्र कॉन्ट्रॅक्टरांक भायर दवरून स्वतःच्या मनशांक कामां दिली. पणजेची उदरगत न्ही, बीजेपीवाल्यांनी स्वतःची पोटां भरल्यात म्हणून गोवा सुरक्षा मंचाचो आरोप. सिद्धार्थ कुंकळकर हो जीएसआयडीसीचो व्हायस चेअरमॅन असा, मदी तो चेअरमॅनूय आशिल्लो. सो ताका एक वेहिकल करून आपल्या स्पेशल मनशांक कॉन्ट्रॅक्टां दिव नियम डावलून, आणि एकटो तांचे बरोबर कॉन्ट्रॅक्टर असता कांबळी म्हणून, अशा तिनूय जणांनी एक कंपनी फॉर्म केल्या. आणि जे एलिजिबल कॉन्ट्रॅक्टर्स जे असतात जीएसआयडीसीचे, तांकां डावलून भायल्या भायर कामां ही ह्या कोठरीक दिली वता. आणि हांचो गॉडफादर जो आसा तो सिद्धार्थ कुंकळकर असा, हे आता सगळ्या पणजेकरांक खबर असा. गव्हर्नमेंट जॉब एलोकेशन ह्या लिस्टान पणजे 40व्या नंबराचेर असा, म्हणजे शेवटचो नंबर पणजेचो असा, ज्या पणजेन मुख्यमंत्री दिले ह्या गोंयच्या राज्यात, त्या सिटीची, त्या आजी शहराची अशी स्थिती जावप ही एकदम चिंताजनक असा. सो ज्यो रेलेवंट ऑथॉरिटीज असा तांच्यांनी विचार करचो, गोवा सरकारान हाजेर विचार करचो. मुख्यमंत्र्यान आपली जी बौद्धीक दिवाळखोरी जी हांगा येऊन दाखयली की जॉब हो इशू ना, हांगा फक्त डेव्हलपमेंट केला वतलो, अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य जे असा. हांचे डेव्हलपमेंटाचे डेफिनेशन जे असा ते म्हणजे जितलो डेव्हलपमेंट तितले हांचे कमिशन. आणि जीएसआयडीसीन कितली कमिशन बाजी ओपनली चालू असा ही सगळी आमकां भितरल्यान सगळ्यांक आमकां पणजेच्या जनतेकूय खबर असा. त्यामुळे पणजेचे जेन्युइन इश्यूज जे आसा ते बाजूक दवरून आपली पोटां भरप, स्वस्वार्थाचे राजकारण जे आसा ते पणजेतल्यान केले वता, ताजो आमी सगळे गोवा सुरक्षा मंच म्हणून निषेध करतात. सो नितीमत्तेच्या आधाराचेर राजकारण जे आसा ते पणजेन परत प्रस्थापित जावचे, आणि योग्य दिशा जी असा, म्हणजे पणजेची आम्ही विचार करताना पणजेची इन्क्लुझिव्हच ग्रोथ नी तर ऑल इंटिग्रेटेड, ऑल इन्क्लुझिव्ह ग्रोथ असतलीच, बट वी विल ॲड वन मोर डायमेन्शन टू इट इज ऑल इंटिग्रेटेड ग्रोथ, अशा प्रकारचा विचार घेऊन आम्ही सगळ्या पणजेवर सध्या भोवतात.